आपण इयत्ता पहिली भाग क्रमांक 4 या पुस्तकातील आवर कम्युनिटी हेल्पर्स म्हणजे आपले मदतनीस हा धडा पाहणार आहोत. आवर हेल्पर आपले मदतनीस म्हणजे आपल्याला वेगवेगळे लोक मदत करत असतात, तर या पाठामध्ये देखील मदत करणाऱ्या लोकांचा उल्लेख आलेला आहे. तर बघूया आपण कोण कोण मदत करते. Teachers teach us A, B, C, shapes and colors and 1, 2, 3. तर बघा शिक्षक आपल्याला वेगवेगळं शिकवत असतात, त्याच्यामध्ये ए बी सी डी आहे, 1, 2, 3 आहे, वेगवेगळे आकार आहेत, रंग आहेत, हे देखील आपल्याला शिक्षक शिकवत असतात. Doctors help us when we are sick, medicines will do the trick. म्हणजे डॉक्टर देखील आपल्याला काय करत असतात, आजारी पडल्यानंतर तपासून वेगवेगळे औषधं देऊन आपल्यावरती उपचार करत असतात. Soldiers fight on borders away so far. सैनिक देखील आपल्याला काय करत असतात, सीमेवरती राहून आपलं संरक्षण करत असतात आणि शत्रूशी फाईट करत असतात. Farmers grow wheat, rice and jowar. शेतकरी देखील काय करत असतात, शेतामध्ये गहू, तांदूळ आणि ज्वारी पिकवत असतात. पोलीस मेक लिव्हिंग सेफ फॉर यू, म्हणजे पोलीस देखील आपल्याला काय करत असतात, सुरक्षा देत असतात. व्हॉट डू यू वॉन्ट टू डू. बघा या पाठाच्या शेवटी तुम्हाला एक प्रश्न विचारलाय की व्हॉट डू यू वॉन्ट टू डू, म्हणजे तुम्ही वरील पैकी काय बनू शकता. तर ह्या पद्धतीने आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर तुम्ही पुढे चालून काय बनणार आहात हे तुम्ही आतापासूनच डिसाइडेड करायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपल्याला शिक्षक, डॉक्टर्स, सैनिक, शेतकरी आणि पोलीस असे आपल्याला मदत करत असतात. कोणत्या ना कोणत्या तरी स्वरूपामध्ये ते आपल्याला मदत करत असतात. जर ह्यांनी जर आपल्याला मदत केली नाही तर आपल्याला जीवन जगता येत नाही. तर आपल्याला उत्तम असं जीवन जगण्यासाठी आपल्याला या सर्वांची मदत लागत असते.